सो हॅलो मित्रांनो, आपण गाडी स्टार्ट करताना नेहमीच एक चुकी करत असतो. कारण की बऱ्याचशा वेळा मी बघितलंय की आपण जेव्हा गाडी स्टार्ट करतो तेव्हा खूप घाई करतो. इग्निशन ऑन कर व्हायच्या आधीच आपण स्टार्टर मारतो, तर हे खरंच चुकीचं आहे. कारण यामुळे बाकीच्या गोष्टी ज्या आहे, AC टेप वगैरे, त्याचे जे फ्यूज वगैरे असतात ते जाण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला दाखवतो की गाडी स्टार्ट करताना की कसे करायचे. ही आपली की आहे, ही ऑन केली आणि आपण इथे स्टार्ट करूया. गाडी स्टार्ट करताना नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या की एक गाडी चावी जेव्हा फिरवतो तेव्हा इग्निशन ऑन होतं. इग्निशन ऑन झाल्यानंतर एक 5 ते 10 सेकंद वेट करायचा. त्यामुळे काय होतं की सगळे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, AC, आपला म्युझिक सिस्टम वगैरे, त्या ऑन व्हायला थोडासा वेळ द्यायचा. सो नंतरच स्टार्ट करायचा. सो आपली गाडी स्टार्ट झालेली आहे. सो गाडी स्टार्ट केल्यानंतर एक 10 ते 15 सेकंद नंतर AC वगैरे ऑन करा किंवा टेप वगैरे चालू करा. आज स्टार्टिंगला जर तुम्ही थोडस घाई केली तर त्यामुळे फ्यूज वगैरे गाडीमध्ये जे असतात आणि इग्निशन असतं, त्यामुळे त्यांना ही चुकी करत असतो की गाडी अशी चालू असते, आपण थांबलेलो असतो, आपल्याला उतरायचं असतं, तेव्हा आपण AC असंच चालू ठेवतो आणि डायरेक्ट गाडी बंद करायचा प्रयत्न करतो, चावी काढतो. तर हे खूप चुकीचं आहे, याच्यामुळे फ्यूज वगैरे उडते. सो कोणतीही गोष्ट करताना सगळ्या आधी प्रॉपर बंद करा, चालू करायच्या आधी 10 सेकंद थांबा, नंतरच चालू करा. सो असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.